कोणाचंही सुद्धा नुकसान होऊ देणार नाही. संपूर्ण लक्ष त्यांचं आहे. तुम्हीही सहकार्य करा, त्यांचं सहकार्य तुम्हाला लाभू द्या. विहीर बुजून गेली आहे, त्याची सुद्धा पंचनामा झालेला आहे, केला त्याची सुद्धा नुकसान मोठं आहे सर, पूर्ण बुजल्यामुळे. आता त्या ज्या पद्धतीने ते पाहून किती नुकसान भरपाई द्यायची आहे ते ठरवतील, आणि त्या पद्धतीने आणि पेरणीचा मोसम टळून चाललाय. त्याच्याशिवाय कोणी काही करू शकत नाही त्याच्यासाठी. रब्बी त्याच्यासाठी हे बघा, जे झालंच की हा पेरणीसाठी पुन्हा जो तुम्हाला पोषक वातावरण हवं आहे त्याच्यासाठी कोणी अधिकारी काही करू शकत नाही. निसर्गापुढे कोणी काय करू शकत नाही. नुकसान झालंय, नुकसान झालंय आता ते मात्र भरपाई होणार आहे. पण मदत जर बरखुस असेल तर सरकार ज्या पद्धतीने ठरवणार त्याच पद्धतीने बरोबर आहे. पण केंद्राकडनं मी थोडंफार केंद्राला तरी फडणवीस साहेब केले तर तुम्ही पण कृषी मंत्र्यांना भागामध्ये एकच तालुक्यामध्ये नाही सर्व तालुक्यामध्ये खालच्या लेवलीपासून तहसीलदार कलेक्टरपर्यंत सर्व कार्यरत आहेत. सर्वांना न्याय मिळेल की आपण निश्चिंत राहू असं माझं मत आहे. गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळाने काही शेतकऱ्यांना अद्याप ही दुष्काळ निधी मिळालेला नाही, त्याविषयी थोडं जरा तुम्ही अगोदर हे आता ओला दुष्काळ पडलेला जो आता सध्या हे आहे त्याचा प्रश्न संपू द्या. आणि निश्चितच भविष्य काळात आता सध्या येणारा जो आपला सरकार आहे निश्चितच त्याच्यावरही सुद्धा काहीतरी उपाय काढतील. अपरू हे आता सुरुवातीला शेतकऱ्याला दुष्काळ होता आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी संकटात आहेत, तर प्रशासनाला तुम्ही कुठल्या पद्धतीने पंचनामे करण्यासाठी तुम्ही सांगाल? जे काही आता सध्या ओला दुष्काळ आता आम्ही पाहतोय, पूर्वी पाऊस नसल्या कारणाने शेतकरी होरपळून गेला, त्याच्यानंतर पुन्हा या ओला दुष्काळामुळे फारच नुकसान झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातच नुकसान झालेलं आहे आणि राज्य शासनही सुद्धा यासाठी तत्पर आहे. परवाच